कोल्हापूर शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे शहरातील हॉस्पिटलची संख्या अपुरी पडू लागली आहे. त्यावर उपाय म्हणून लक्षणं नसलेल्या पण कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना खासगी किंवा महापालिकेच्या हॉस्पिटलच्या निगराणीखाली घरीच उपचार घेण्याची सोय करण्यात आली आहे. सध्या वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या देखरेखीखाली 175 पॉझिटिव्ह रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीनं युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्यानं कोल्हापूर शहरातील हॉस्पिटलची संख्या अपुरी पडतीये. त्यामुळं आता पॉझिटिव्ह असलेल्या पण तीव्र लक्षणं नसलेल्या रुग्णांवर कोल्हापूर शहरातील खासगी आणि महापालिकेच्या हॉस्पिटलच्या निगराणीखाली घरीच उपचाराची सोय करण्यात आली आहे. लक्षणं नसलेले 175 पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामध्ये एस्टर आधारे यांच्या देखरेखीखाली घरी 10 आणि विविध हॉटेलमध्ये 52 रुग्ण उपचार घेत आहेत. साई कार्डियक सेंटरच्या माध्यमातून घरी 5 आणि हॉटेलमध्ये 3, आथायू हॉस्पिटल देखरेखीखाली घरी 3, सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून घरी 2 आणि हॉटेलमध्ये 7, तर डायमंड हॉस्पिटलच्या अंतर्गत घरी 12 आणि हॉटेलमध्ये 13 रुग्ण उपचार घेत आहेत. महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटल अंतर्गत 28, आयसोलेशन हॉस्पिटलमार्फत 18 रुग्ण आणि फुलेवाडी नागरी आरोग्य सुविधा केंद्रांतर्गत 16 रुग्ण घरी उपचार घेत आहेत. पंचगंगा हॉस्पिटल नागरी आरोग्य सुविधा केंद्रांतर्गत 16, फिरंगाई हॉस्पिटल नागरी आरोग्य केंद्रामार्फत 13 रुग्ण, कसबाबावडा नागरी आरोग्य सुविधा केंद्रांतर्गत 19, सिद्धार्थनगर नागरी आरोग्य सुविधा केंद्रांतर्गत 4 आणि राजारामपुरी नागरी आरोग्य सुविधा केंद्रामार्फत 27 रुग्ण घरी उपचार घेत आहेत. याबाबतचा आढावा सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे यांच्याकडून आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतला. सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे यांच्या नियंत्रणाखाली शहरातील हॉस्पिटल घरी असलेले आणि कोविड केअर सेंटरवरील 1250 पॉझिटिव्ह रुग्णांना महापालिकेच्या शिक्षकांमार्फत संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन संवाद साधला जातोय. व्याधीग्रस्त असलेल्या 650 हाय रिस्क आणि 50 वर्षावरील नागरिकांना फोनद्वारे संपर्क साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली जाते.